प्रथमतः मी मोठे वेणगावचा शाखा प्रमुख झालो. बाळासाहेब ठाकरे यांनी मला शाखा प्रमुख आदेश दिल्यानंतर त्यांच्या आशीर्वादाने मी मोठे वेणगाव येथे पहिलं ज्यावेळेस मी शाखा प्रमुख झालो त्यावेळेस फक्त मोठे वेणगावमध्ये 5 शिवसैनिक होते. त्यामध्ये गोपीनाथ बोराडे असतील, संभाजी पालकर असेल, उल्हास बोराडे असतील, अनिल तोरवे असतील, तानाजी सावंत असतील, हे माझे समर्थक होते. परंतु त्यानंतर साहेबांच्या आशीर्वादाने मोठे वेणगाव इथे कायापालट करून 2 वेळा मी सरपंच झालो. त्यानंतर आता थेट सरपंच माझा मुलगा अभिषेक गायकर यांची देखील बहुमतांनी निवड झाली. तसेच त्यानंतर मी विभाग प्रमुख झालो. विभाग प्रमुख झाल्याच्यानंतर पूर्ण गौरकामत वार्डामध्ये प्रत्येक गावागावात वाड्यावाड्यांमध्ये जाऊन शाखेचं उद्घाटन करून प्रत्येक आदिवासाला समजून सांगून दारू मुक्ती करून आज त्यानंतर मी उपतालुका प्रमुख झालो, तालुका प्रमुख झालो. साहेबांनी तालुका प्रमुख झाल्याच्यानंतर देखील उपजिल्हा प्रमुख माझ्याकडे पद सोपवलं. परंतु मी पद असताना देखील पदाचा मोह कधी धरला नाही. परंतु मी निष्ठेने काम करत असताना प्रत्येक शिवसैनिकाचा माझ्यापाठी आशीर्वाद असताना सदैव आशीर्वाद आहे. माझ्या वाढदिवसानिमित्ताने मी प्रत्येक वाढदिवसाला अनेक कार्यक्रम राबवतो. त्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे मी त्यामध्ये आरोग्य सेवा असेल, ज्यांना डोळ्याचा प्रॉब्लेम असेल त्यांचं चष्म्याचं ऑपरेशन असे अनेक कार्यक्रम मी माझ्या वाढदिवसानिमित्त राबवतो. दरवर्षाप्रमाणे आमच्या गावातील गोरगरिबांना धान्य वाटप हे प्रत्येक वर्ष करत आलो आहे मी. त्याचप्रमाणे अनेक वर्ष माझ्या वाढदिवसानिमित्ताने त्यामध्ये आरोग्य शिबिर असेल, चष्मा वाटप असेल, आरोग्य तपासणी असेल, विविध कार्यक्रम मी माझ्या वाढदिवसानिमित्ताने इथं आयोजित करतो आणि ते सदैव मी करत राहील.